भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचं बोललोच नव्हतो, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, 225 ते 250 विधानसभेच्या जागा लढवणार, राज ठाकरेंची घोषणा. राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगचं, गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅच पर्यंत कधी पोहोचलेच नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी, जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा. शिंदे आणि पवारांमधील बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा, ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. शरद पवार शिंदेंना वेगळ्या कारणांसाठी भेटले असतील, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या घशात घालू देणार नाही, संजय राऊतांचं उत्तर. धारावीतील स्क्वेअर फुटाचा भाव बघितला तर तुम्हाला राजकारण कळेल, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरेंची प्रतिक्रिया. चंद्रचूड यांची नातवंड सुप्रीम कोर्टात विराजमान झाल्यावर न्याय मिळेल, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर सामनातून उपहासात्मक टिप्पणी. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, दुतोंड्या मारुतीच्या बेंबीपर्यंत पुराचं पाणी, गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. पुण्यात एकतानगरच्या सखल भागात अजूनही पुराचं पाणी, कालपासून एकतानगर पाण्याखाली, जवळपास 350 नागरिकांचं स्थलांतर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा लांबणीवर, मुख्यमंत्री आज पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करणार. उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीत विसर्ग, 20,000 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू, भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईच्या धरणातील पाणीसाठा 89%, ठाणे पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस, मध्य वैतरणा धरणातून 706 क्युसेकनं विसर्ग. विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडले, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य. मनोज जरांगेंनी विचार करून बोलावं, नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीप वळवळली तर जीप ठेवायची की नाही ते ठरवू, भाजप आमदार नितेश राणेंचं प्रत्युत्तर. कुणबी मराठ्यांपासून ओबीसी आरक्षणाला 100% धोका, ओबीसी उमेदवारालाच मतदान करा, कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मराठवाड्यातील भाजप आमदारांची सागर बंगल्यावर बैठक, कोणत्या कारणामुळे लोकसभेला महायुतीला फटका बसला यावर चर्चा होणार. कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट, येत्या निवडणुकीत हसन मुश्रीफांसोबत राहणार, ठाकरे गटाच्या संजयबाबा घाटगेंचा मुश्रीफांना पाठिंबा. भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, फुलंब्री विधानसभेची जागा द्या, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवारांची मागणी. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा वाढण्याची चिन्ह, पवार गटाकडून चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजीच्या जागेची मागणी. पूजा खेडकरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, यूपीएससीनं उमेदवारी रद्द केल्यानं पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात याचिका. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात, महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, त्र्यंबकेश्वर भीमाशंकरमध्ये सुद्धा भक्तांची गर्दी, व्यापी दर्शन बंद, भाविकांमध्ये उत्साह. राज्यात श्रावण महिन्यात तीर्थस्थळी मोफत एसटी सेवा, एसटीतून श्रावणात एसटी संगे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम हाती. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचानं उतरली, सध्या पाणी पातळी 39 फुटांवर, 5 दिवसांपासून कृष्णेची पाणी पातळी स्थिर. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आजही पावसाचा जोर कायम राहणार, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. बांगलादेशात नोकऱ्यांमधील सरकारी आरक्षणाविरोधात निदर्शनं, रविवारी पुन्हा हिंसाचार, हिंसाचारात अनेकांचा मृत्यू तर शेकडो जण जखमी.